आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 150वी जयंती आहे. या निमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील राजघाटावर येऊन गांधीजींना अभिवादन केले. गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी राजघाट येथे गर्दी केली आहे. गांधीजींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी साबरमती रिव्हरफ्रंट इथे जाणार आहेत. तेथे पंतप्रधान हागणदारी मुक्त भारताची घोषणा करणार आहेत. आज भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती आहे. त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि बड्या नेत्यांनी विजयघाट येथे श्रद्धांजली अर्पण केली. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, नवी दिल्ली.